लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिकच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने नाशिक पक्ष कार्यालयात दाखल. सोबत रुपाली चाकणकर, मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, सूरज चव्हाण, युवक प्रदेश अध्यक्षसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपल्या मनावरती त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. पुन्हा एकदा उमेदीने पुनश्च आरोप करत निवडणुकीला सामोरं जाण्याचं बळ आपण निर्माण करू शकतो. पण आपण एक पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 35 वर्ष ज्या पद्धतीने अजितदादा त्या ठिकाणी काम करत आले, त्या नेतृत्वाच्या बद्दल शासकता कशी निर्माण होईल, त्या नेतृत्वाला बदनाम कसं करण्याचा प्रयत्न केला जाईल, हे मात्र सातत्याने विरोधकांच्या कडनं त्या ठिकाणी घडत आलं. हे सुद्धा एकंदरीत या निवडणुकीच्या निमित्ताने त्याला त्या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळू शकत. आज आपण पाहतो की अजितदादांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातला मंत्रिमंडळाचा सहभागाचा 10वा अर्थसंकल्प मांडला. 50 टक्के लोकसंख्या असलेल्या या आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने जी काही योजना सुरू करण्यात आली, ही योजना मांडण्याचं धाडस केवळ एकच व्यक्ती करू शकते, त्या व्यक्तीचं नाव आहे अजित पवार. ते आपण समाजाने आज टीकाटिप्पणी केली जाते. गेले 3-4 दिवस त्याच्याबद्दलच्या वेगवेगळे प्रवास त्या ठिकाणी निर्माण केले जातात आणि प्रामुख्याने विरोधकांच्या कडनं या योजनेवरती टीका केली गेली की हा निवडणुकीचा जुमला आहे. निवडणुकीपुरतं मतदारांची मतं मिळवण्यापुरता ही योजना त्या ठिकाणी केली नाही. नंतर त्या योजनेसाठी लागणारा निधी सुद्धा शिल्लक राहणार नाही. अशा पैकी सुद्धा अपप्रचार त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला गेला. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक विधानसभेच्या नेत्यांची भाषणं आपण पाहिली आणि महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची सुद्धा जर का आपण भाषणं पाहिली, अगदी काल संभाजीनगरला झालेल्या भाषणापासून ते मुंबईला वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भाषणांचा जर काही आपण अवलोकन करण्याचा प्रयत्न केला तर या योजनेवरती टीका करण्याचाच प्रयत्न झाला. कोणीतरी एक नवीनच काढलं की अर्थ विभागाचा विरोध होता. आमची अपेक्षा आहे ज्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन करणं अपेक्षित आहे, त्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी व्हावं अशी इच्छा किंवा अशा पैठ नियोजन करण्यासाठी पूर्व तयारीची बैठक सेंटरचे राज्याचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत. अपेक्षा अशी असेल की महिलांची संघटना असेल, युवकांची असेल, सामाजिक विद्यार्थ्यांचा असेल, अल्पसंख्याक असेल, या सर्वांच्या संघटनेची सुद्धा व्याप्ती या संबंध योजनेमध्ये किंवा या संबंध दौऱ्यामध्ये याच्याबद्दल मी आपण मनापासून या ठिकाणी आभार मानतो. दौऱ्याचं नियोजन कशा पद्धतीने असेल, नेमकं आपल्याला काय पद्धतीचा अभिप्रेत आहे हे नरेशजी आपण या ठिकाणी सर्वच सहकार्यांना सांगावं आणि मग या सर्वांच्या कडनं काही सुद्धा ऐकून आपण त्याच्याबद्दलचं पूर्णपणाचं नियोजन करत हा सबंध जनसंवाद यात्रा ही सबंध महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने यशस्वी करूया. ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला समोर जाईल त्याला अजितदादांच्या नेतृत्वाखाली, भुजबळांच्या नेतृत्वाखाली, प्रभूंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने महाराष्ट्रामध्ये विजयी होईलच या ताकदीने आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्याच्यामध्ये या योजनेचं बळ हे लोकांच्या पोचवण्याच्या शकून आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी सज्जतेचं काम करायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो ही योजना जाहीर केल्यापासून विरोधकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती एकंदरीत राजकीय दृष्ट्या जे काही वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळे योजना आणि योजनेच्या बद्दलची रोज काही ना काहीतरी वेगवेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतोय. मला विश्वास आहे की कालच आदानी घोषित केलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घोषित केलं 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा दिवस आहे. त्याच्या 1 दिवस अगोदर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये त्या माझ्या महिला भगिनींच्या खात्यात कुणी किती आग्रह घेऊन कुणी कशा पद्धतीची किती वक्तव्य करून
राज्याची स्थिती कशी राहील याच्याबद्दलची मक्ती कुणी काहीतरी करत, तरी सुद्धा हे राज्य पायाभूत सुविधाच्या योजनेचा जराही वेग कमी न करून देतात, शेतकऱ्यांच्या साठी कुठल्याही गोष्टीची योजनांची कमतरता न जाणून देतात, त्याच गतीने पुढे ठेवण्याचं काम अजित दादा अर्थमंत्री म्हणून पुढच्या कालावधीमध्ये 100% या ठिकाणी करतील एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. या उत्साहाच्या वातावरणामध्ये तुम्ही या ठिकाणी जमला. निवडणुकीच्या एकंदरीत निकालाच्या नंतर थोडस नैराश्य, थोडस आत्महत्या, थोडीशी मर्ग प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली होती. देवीदाची मला विश्वास आहे की अजित दादांचा जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आज आपण जे काही वातावरण करतो आणि एकदा थेटपणाचा त्यांचा संवाद जनतेशी झाला तर समग्र महाराष्ट्रामध्ये एक हाती वातावरण निर्माण करण्याचं काम निर्माण करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण सर्व कार्यकर्ते निश्चितपणाने यशस्वी होऊ एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांचे आभारी मानतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. जय जय महाराष्ट्र. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत. पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.